नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत रूपदा या खास कार्यक्रमात. आपण करत आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी, आणि या सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी माझ्या सोबत आहेत सौंदर्य तज्ज्ञ राहुल फाटे. राहुल सर नमस्कार. नमस्कार सर. गेल्या भागात आपण गोर होण्याचं मेकॅनिझम ह्या विषयावर बोललो, आणि आजही आपण त्याच विषयावर बोलणार आहोत, कारण की असंख्य प्रश्न तुम्हालाही आलेत आणि मेल्सही आलेले आहेत. आणि आज आपण ब्लीच बद्दल तर बोलून झालेलं आहे, मग गोर कसं व्हायचं असा प्रश्न पडलेला आहे असंख्य मुलींना. खूप खूप प्रश्न आहेत, कारण म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या खूप आई वडील असे मुलींना, हो आमची मुलगी ना आता खूप काळी, हिला गोर करून द्यायचं, लग्न करायचं असं म्हटलं ना की माझ्या छातीवर दडपण येतं ग, की रंग आपण निश्चित उजळूयात, रंगामध्ये फरक पडेल, पण काळी मुलगी गोरी होऊ शकत नाही. पण हो, आमूलाग्र बदल खूपदा काय होतं पहा, की रंगच मुलींचा अनइव्हन असतो, अशी पॅची स्किन दिसत असते, कपाळ काळं असतं, तोंडाचाच भाग काळा असतो, एवढंच गोरं दिसतं, आणि असं ते विचित्र पॅची स्किन दिसत असते. ही युनिफॉर्म करून उजळता निश्चित येऊ शकते. पण काळी भोर मुलगी गोरीपान झाली हे आपण मागेच पाहिलं, होऊ शकत नाही, पण आपल्याला रंग निश्चित उजळता येऊ शकतो. म्हणजे काय होतं पहा, की त्वचेमध्ये जितकं जास्त मेलॅनिन असेल ना, तेवढे जास्त आपण काळे दिसतो, किंवा टॅन ज्याला आपण म्हणतो. तर काय घडतं, आपल्या ओरिजिनल रंगाकडनं आपण डार्कनेस कडे झुकतो, कारण सन एक्सपोजर मुळे मेलॅनोसाइट्स जास्त ऍक्टिव्हेट होतात, जास्त मेलॅनिन आपल्या त्वचेत साठतं. हे कुठे कुठे साठतं, तर फक्त बाह्य त्वचेमध्ये, बरोबर, म्हणजे इपिडर्मिस मध्ये. आणि त्यातल्या त्यात गंमत अशी मधुरा, की इपिडर्मिस मध्ये हे संपूर्ण इपिडर्मिस मध्ये मेलॅनिन साठतं, आणि डेड टिश्यू मध्ये पण खूप मेलॅनिन साठलेलं असतं. म्हणून बघ, की जितका जास्त डेड टिश्यू आपल्या त्वचेवरती साठलेला असेल, तितके जास्त आपण काळे दिसतो. बर, मग गोर होण्याच्या मेकॅनिझम मध्ये माझा पहिला प्रश्न नेहमी असा असतो, की तुम्हाला गोर व्हायचंय, उजळ व्हायचंय, पण मग उजळ होत असताना तुमच्या डेड टिश्यू मध्ये जर मेलॅनिन साठलेलं आहे, तर तुम्ही डेड टिश्यू काढला का? बरोबर. रोज आपले जी काळजी काय, साबण वापरून फेस किंवा फेस वॉश वापरून चेहरा धुतला, म्हणून डेड टिश्यू कमी होत नाही होत, बरोबर. आणि मग डेड टिश्यू जर त्वचेवरचा आपण कमीच केला नाही, तर गोरं कसं होत, कसं होणार, असंभव गोष्ट आहे. म्हणजे गोरं जर व्हायचं असेल, किंवा टॅन जो उन्हाचा आहे तो कमी करायचा असेल, रंग उजळलेला आपल्याला सुंदर दिसायचं असेल, तर माझं असं प्रामाणिक मत आहे की सगळ्यात पहिले आपण त्वचेवर एक्सेस साठणाऱ्या मृत पेशी ज्या आहेत, त्या जर कमी करायला घेतल्या, तर आपल्या रंगामध्ये निश्चित फरक पडायला लागेल. म्हणजे काय करायचं, आपण स्किन पीलिंग मध्ये मागे एक दोन भागात बोललेलो आहोत, जसे आपले ट्रीटमेंटचे स्किन पील्स असतात ना मधुरा, असे होम केअर पील्स जे माइल्ड असतात, ते त्यांना एक्सफोलिएटर्स असं म्हणायचं, हे पण असतात. आणि जेव्हा आपण एक्सफोलिएटर्स नियमित वापरतो, तेव्हा त्वचेवर साठणाऱ्या या ज्या मृत पेशी आहेत ना, या निघून जातात. बरं, मृत पेशी निघाल्या की त्या पेशींमध्ये साठलेलं जे मेलॅनिन आहे ते निघून जातं, ते निघून जातं. बरोबर. कारण ब्लीच केल्याने ब्लीच या पेशींच्या आत शिरून मेलॅनिनला डिस्ट्रॉय करू शकत नाही, किंवा ब्लीच करू शकत नाही, पण या पेशीच जर काढून टाकल्या, तर तेवढा मेलॅनिनचा ओव्हरलोड जो त्वचेवर आहे तो आपोआप कमी होत जातो. आणि म्हणून मला नेहमी सांगावं असं वाटतं की दोन प्रकारचे एक्सफोलिएटर्स आपल्याकडे आहेत, कारण त्वचा प्रकारानुसार आपल्याला ठरवायला लागतं की कुठलं एक्सफोलिएटर आपल्याला वापरायला पाहिजे. एकतर ड्राय स्किन जर असेल, तर त्यासाठी आपल्याकडे निर्मल एक्सफोलिएटिंग लोशन आहे, आणि जर स्किन ऑइली असेल, तर त्याच्यासाठी रूपदा ऑइल कंट्रोल पील आहे. हे दोन्ही एक्सफोलिएशनचं काम करतात. म्हणजे काय करायचं, तर निर्मल जस्ट एक चमचा घ्यायचं आणि रात्री हलका मसाज करून अख्ख्या चेहऱ्याला लावायचं आणि झोपून घ्यायचं. सकाळी निव्वळ पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. कोरड्या त्वचेवरच्या मृतपेशी यानेच आपोआप कमी व्हायला लागतात. बरं. आणि जर मात्र स्किन ऑइली असेल, तर मग रूपदा वापरायला पाहिजे. रूपदा एक चमचा घ्यायचा, त्यात अर्धा चमचा डिटॉक्सिफाईंग पॅक मिसळायचा. आता डिटॉक्सिफाईंग पॅक हा आयुर्वेदिक उपचार आहे, याच्यामध्ये असलेल्या वनौषधींमुळे होतं हे, की जे टॉक्सिन्स त्वचेवरती साठतात, हे टॉक्सिन्स आणि त्याचे टॉक्सिक दुष्परिणाम कमी करण्यासाठी डिटॉक्सिफाईंग पॅक आहे. नावच सांगतो,
हा वापरला की तुमच्या त्वचेचं संरक्षण व्हायला लागतं. बरं. आणि रूपदामुळे काय होतं की डेड टिश्यू जो त्वचेवरती साठलेला आहे हा निघायला मदत होते. आणि त्याचबरोबर ऑइल पण कंट्रोल मध्ये होतं. आता दुसरी अगदी साधं मेकॅनिझम सांगतो बरं का. एक साधा प्रश्न असा की एक कोरड्या त्वचेची मुलगी आणि एक तेलकट त्वचेची मुलगी या दोघीही उन्हात फिरायला निघाल्या, कुणाला जास्त टॅन होईल? कोरड्या त्वचेच्या. कारण जनरली आपल्या डोक्यामध्ये असं असतं की कोरडी त्वचा पटकन भाजली जाईल. मग मी असा प्रश्न विचारतो की खरंच मधुरा तू स्वयंपाक करतेस का ग? आणि जर करत असलीस तर तेल लावलेलं वांग पटकन भाजल्या जातं की कोरडं वांग? तेल लावलेलं. म्हणजे तेल लावल्यानंतर पटकन भाजल्या जाण्याची क्रिया होते कारण तेल हीट पटकन शोषून घेते. तसंच ज्यांची त्वचा जास्त तेलकट असते ना ते पटकन काळवंडायला लागतात आणि कोरडी त्वचा नंतर काळवंडते. म्हणजे तेलकट त्वचेला टॅन काळेपणा येण्याची रिस्क जास्त असते. आणि म्हणून जेव्हा तेलकट त्वचेची एखादी व्यक्ती डायरेक्टली बाहेर निघते त्यावेळेला तिचं स्किन आणखीन काळं पडायला लागतं. म्हणून यंग मुलींकडे जर आपण पाहिलं तर बघ असं लक्षात येईल की यंग मुलींची स्किन जी आहे ही बहुतेक थोडीशी तेलकट असते. आणि ही तेलकट त्वचा घेऊन असंच त्या जेव्हा बाहेर फिरतात तेव्हा त्यांना लगेच टॅन चढतो. बरोबर. मग अशा वेळेला हा टॅन जर टाळायचा असेल आणि काळवंडण्याचा प्रकार कमी करायचा असेल तर रूपदा हे एकमात्र चांगला उपाय आहे. उपाय आहे रूपदा. एक चमचाभर घ्यायचं तर थोडस पाणी मिसळायचं, चेहऱ्याला हलकं घासून लावायचं, 10 मिनिटं ठेवायचं आणि धुऊन टाकायचं. एवढं जरी रोज केलं तरी पण जो आपला रंग मूळ आहे हा ड्रास्टिकली बदलायला आपल्याला मदत करतो. उजळतो. उजळतो नक्कीच. म्हणजे फेअरनेस क्रीम वापरण्यापेक्षा ह्या गोष्टी वापरल्या तर जास्त उपयोगी पडू शकतात नक्कीच. सर मला अजून बरंच काही ह्याबद्दल जाणून घ्यायचंय, मात्र रूपदा या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा पाहत राहा रूपदा हा आमचा खास कार्यक्रम. ब्रेक नंतर रूपदा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय ती गोरं होण्याचं मेकॅनिझम ह्या विषयावर. राहुल सर, आपण मगाशी फेअरनेस बद्दल बोलत होतो, मात्र फेअरनेस क्रीमच्या ऍडव्हर्टाईज एवढ्या आजकाल म्हणजे पॉप्युलर झालेल्या आहेत की मुली सरळ जातात ते फेअरनेस क्रीम आणतात आणि लावतात चेहऱ्यावरती, मात्र कितीही महिने लावले तरी त्याचा काही रिझल्ट असा येत नाही म्हणावा तसा. तर तुम्ही काय सांगाल ह्याबद्दल? प्रॅक्टिकली जर पाहिलं तर आता तू रोज अनेक मुली बघतेस, कित्येक मुली फेअरनेस क्रीम रोजच वापरतात, किती मुली तुला कायाच्या गोऱ्या झालेल्या दिसल्या? म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला तर हे कुठेतरी गिमिक आहे आणि त्या मुलीच्याच मनामध्ये असते की फेअरनेस क्रीम लावलं की मी गोरी दिसते आणि ते ती क्रीम लावते आणि आपण स्वतःच त्या कॉन्फिडन्सनी बाहेर पडत असते, लोकांना ती तशीच दिसत असते. कारण काय तर माझं असं म्हणणं, नुसती फेअरनेस क्रीम्स वापरून गोरं कसं होता येईल? जर तुम्ही बाह्य त्वचेमधलं मेलॅनिन कमी करतच नसाल तर गोरं होणं शक्यच नाही. म्हणजे डेड टिश्यू जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत पूर्ण गोरेपणाला पर्यायच उरत नाही. फेअरनेस क्रीम्समुळे गोरं होतं का? तर माझं असं म्हणणं की त्याच्यामध्ये काही घटक आहेत ज्यांच्या वापरामुळे मेलॅनिनचं जे प्रमाण आहे जे झपाट्याने वाढतं ते काही अंशी कमी करायला निश्चित मदत होऊ शकते. परंतु जर फेअरनेस क्रीमचा आपण ओव्हरऑल आढावा घेतला तर असं लक्षात येतं की हे स्टिअरिक ऍसिड बेस्ड क्रीम्स आहेत आणि स्टिअरिक ऍसिड बेस्ड क्रीम जेव्हा आपण नुसतं चेहऱ्यावरती लावतो तेव्हा त्याचं एक पातळ आवरण चेहऱ्यावरती जमतं आणि स्टिअरिक ऍसिड क्रीमला पर्लसंट इफेक्ट असतो. पर्लसंट म्हणजे कसा? तर मोती जसा चमकतो ना तसा. आणि ते लावलं की तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा लाईट पडतो तेव्हा आपोआप रिफ्लेक्ट होतो आणि एक फिलिंग येतं की तुम्ही उजळ दिसता. मग हा उजळ दिसण्याचा जो कन्सेप्ट आहे ना, जो विचार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक आत्मसमाधान मिळत असते की मी गोरे दिसते, हे कुठेतरी जर नीट आपण याचं अवलोकन केलं तर असं लक्षात येईल की नुसत्या डेड टिश्यू वरती फेअरनेस क्रीम लावून गोर होता येणार नाही होता येणार. म्हणजे मी कधी कधी असा प्रश्न विचारतो आमच्या ब्युटिशियन्सना की एखाद्या डेड बॉडीच जर तुम्ही फेशियल केलं तर काय होईल? तर त्या म्हणतात तो काहीच होणार नाही. म्हटलं का? म्हणे डेड बॉडी आहे, सगळे सेल्स डेड झालेले आहेत,
त्याच्यामुळे त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. मग मी म्हणतो जर तुमच्या चेहऱ्यावर साठलेल्या मृतपेशी म्हणजे डेड सेल्सच आहेत बरोबर, त्या जर तुम्ही काढल्या नाही आणि त्याच्यावरती नुसतं तुम्ही बाहेरून रंगपोती करत असाल तर मेकअप केल्याने तुम्ही छान दिसाल छान दिसाल. पण फेअरनेस क्रीम नुसतं डेड टिश्यू वर लावल्यामुळे डेड टिश्यू गोरा होणार नाही, होणार नाही बरोबर आहे. बरोबर, म्हणजे तुम्हाला हे मेकॅनिझम जे फेअरनेस क्रीमचं आहे हे कुठेतरी आतल्या लिव्हिंग पेशींवरती लिव्हिंग सेल्सवरती कार्यरत करावं लागेल. बरोबर, म्हणजे काय करावं लागेल तर डेड टिश्यू काढावा लागेल. मग माझं असं म्हणणं असतं की फेअरनेस क्रीम्स काहीच काम करत नाहीत असं मला म्हणायचं नाही. स्किन लाइटनिंगला ते निश्चित मदत करत असतील, परंतु ते वापरण्याआधी एक्सफोलिएशन करणं खूप गरजेचं आहे. ते वापरण्याच्या आधी जर तुम्ही एक्सफोलिएशन केलं, त्वचेवरचा डेड टिश्यू काढून टाकला आणि मग या क्रीम्सचा वापर केला तर तुमच्या स्किन मध्ये निश्चित फरक पडेल. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगू मधुरा, की जर समजा मधुराचं स्किन ऑइली आहे आणि तिच्या स्किनवर पिंपल्स आहेत आणि अशा पिंपल्स असलेल्या ऑइली स्किन वरती जर मी एक फेअरनेस क्रीम लावायला दिलं तर काय होणार आहे? एक्ने वाढते, तुझे पिंपल्स एक्ने निश्चित वाढते. आणि ऑइली त्वचा आहे आणि ऑइली त्वचेवरती क्रीम लावणंच घातक आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे की जर माझं स्किन ऑइली असेल तर मला कुठलंही क्रीम वापरलेलं चालणार नाही. मला इथे कुठलं तरी नॉन ऑइली फॉर्म्युलेशन कडे वळावं लागेल आणि त्यासाठी सौंदर्यतज्ञाची मार्गदर्शन. आणि आपल्या क्लिनिक्स मध्ये हे फ्री आपण कन्सल्टेशन देतो याच्यावरती. म्हणजे जर तुमचा टॅन तुम्हाला कमी करायचा असेल, रंग उजळायचा असेल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही काय वापरा. बरोबर, आणि त्यासाठी फी नाही किंवा तुम्ही आमच्याकडे ट्रीटमेंट केली पाहिजे असं पण नाही. होम केअर सुद्धा आपल्या क्लिनिक्स मधून आपण यासाठी देतो आहे. नक्कीच, म्हणजे थोडक्यात फेअरनेस हे जे क्रीम वापरलं जातं ते फक्त स्किन लाइटनिंग साठी वापरलं जातं. आता हा स्किन लाइटनिंगचा मुद्दा जर आपला आलेला आहे तर त्याच संदर्भात आपल्याला असाही प्रश्न आलाय, स्किन लाइटनिंग म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्यासाठी कुठल्या प्रकारचे उपचार करणं, बाह्य उपचार करणं फार महत्वाचं आहे. स्किन लाइटनिंग क्रीम्स जे आलेले आहेत ना याच्यामध्ये खूप छान आता घटक उपलब्ध आहेत. ज्येष्ठ मधाचे एक्स्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये आर्ब्युटिन असतं, तर ज्येष्ठ मधाच्या एक्स्ट्रॅक्ट्समुळे स्किन लाइटनिंगला खूप सुंदर मदत होते. कोजिक ऍसिड आहे, अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स असलेली क्रीम्स आहेत, व्हिटॅमिन सीचे सुंदर स्टेबल डेरिव्हेटिव्ह आता उपलब्ध आहेत, जसं सोडियम एस्कॉर्बिल फॉस्फेट आहे, किंवा व्हिटॅमिन बीचे काही प्रकार नियासिनामाइड सारखे ज्याच्यामुळे रंग उजळू शकतो. तर हे घटक पदार्थ इतके सुंदर आहेत आणि त्याचे त्वचेवर एवढे सुंदर परिणाम येतात की स्किन लाइटनिंग निश्चित होऊ शकतं. बरं, मग हे ऍक्टिव्ह घटक पदार्थ असणारे जे कॉस्मेटिक्स आहेत त्यांचा जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला स्किन लाइटनिंगला निश्चित मदत होऊ शकते. पण परत लक्षात घ्यायला पाहिजे की फेअरनेस क्रीम आणि स्किन लाइटनिंग क्रीम यात काय फरक आहे. तर फेअरनेस क्रीम हे जास्त कॉस्मेटिक स्वरूपाचे आहेत, स्किन लाइटनिंग क्रीम हे जास्त उपचारात्मक स्वरूपाचे आहेत. स्किन लाइटनिंग क्रीम्समुळे मेलॅनोसाइट्सवरच त्यांचं मेलॅनिन तयार करण्याची प्रक्रिया मंदावत जाते. फेअरनेस क्रीम्समुळे वरतून एक आवरण येताना आपण गोरे आहोत असा भास होतो. तर या भासाच्या मागे लागण्यापेक्षा स्किन लाइटनिंग जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते आपल्या स्किनवरती रंग उजळण्यासाठी जास्त प्रभावी ठरू शकतात. पण मधुरा, स्किन लाइटनिंग फॉर्म्युलेशन पण स्किन एक्सफोलिएशन नंतरच वापरायला पाहिजे. डेड टिश्यू काढल्यानंतर हे वापरायला पाहिजे. नक्कीच, या स्किन लाइटनिंग बद्दल मला अजून बरंच काही जाणून घ्यायचंय, मात्र पुन्हा एकदा रूपदामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा पाहत राहा खास कार्यक्रम रूपदा. ब्रेक नंतर रूपदा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय गोरं होण्याचं मेकॅनिझम या विषयावर. सर, आपण स्किन लाइटनिंग बद्दल बोलत होतो, तर स्किन लाइटनिंग मध्ये क्लिनिकल काही ट्रीटमेंट्स आहेत का? म्हणजे जर आता आपल्याकडे ब्युटी ट्रीटमेंटचा जर विचार केला तर पार्लर मध्ये जाऊन किंवा ब्युटी क्लिनिक मध्ये जाऊन करण्यासारखे खूप सारे सुंदर उपचार उपलब्ध आहेत. बेसिकली त्यात काय केलं जातं तर सगळ्यात पहिली प्रोसेस असते ती स्किन पीलिंगची. मग आता लक्षात घ्यायचं की स्किन पीलिंगसाठी जेव्हा तुम्ही रंग उजळण्यासाठी स्किन पीलिंग करता तेव्हाचे पील्स आणि रुटीन स्किन पील्स यात फरक असतो.
जनरली ग्लायकॉलिक ऍसिड पील्स हे नुसत्या पीलिंग साठी वापरले जातात आणि स्किन लाइटनिंग पील किंवा एक्स्ट्रा लाइटनिंग पील ज्यांना म्हटलं जातं हे पील्सच वेगळ्या स्वरूपाचे असतात. हे एक्स्ट्रा लाइटनिंग पील्स हे स्पेसिफिकली स्किन लाइटनिंग इन्ग्रेडियंट सहित डिझाईन केलेले असतात. त्याचे पील्स वेगळे असतात आणि म्हणून आपल्याला त्याच्यात स्किन लाइटनिंग इफेक्ट मिळतो. तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती क्लिनिकल ट्रीटमेंट साठी येते की आमच्या चेहऱ्यावर खूप टॅन आलेला आहे आणि नॉर्मल रंग नाही पण स्किन काळवंडलेली आहे, हा काळवंडलेला टॅन आपल्याला कमी करायचा आहे, तेव्हा असे एक्स्ट्रा लाइटनिंग पील वापरून आपण स्किन लाइटनिंग करतो. त्यानंतर स्किन लाइटनिंग फॉर्म्युलेशन आणि व्हाइटनिंग कॉन्सन्ट्रेट्स यांनी जेव्हा आपण स्किनवर हलका मसाज देतो त्यावेळेला स्किन हळूहळू सेटल होत जाते, मेलानोसाइटिक ऍक्टिव्हिटी सेटल व्हायला मदत होते आणि मग त्याच्यानंतर स्किन कामिंग करण्यासाठी आणि ओव्हरऑल स्किनचा जो टॅन आहे तो कमी करण्यासाठीचे पॅक्स असतात. अशा पद्धतीची एक संपूर्ण स्किन ट्रीटमेंट असते जी केल्यामुळे स्किनवरचा टॅन झपाट्यानं कमी व्हायला लागतो आणि रंग उजळायला मदत होते. पुन्हा गोरेपणाची व्याख्या करत असताना कावळ्याचा बगळा नव्हे पण टॅन जो आहे आणि एक्सेस काळेपणा जो आहे हा उतरवण्याची ही प्रक्रिया म्हणजे एक संपूर्ण आवरण त्वचेवरचं काढून टाकून तिथे नैसर्गिक सुंदर तुमचा नॉर्मल रंग तुम्हाला परत देण्याची तुमचं सौंदर्य वाढवण्याची प्रक्रिया इथे आपल्याला निश्चित करता येते क्लिनिकल ट्रीटमेंट द्वारे. आणि या ट्रीटमेंट्स पण खूप महाग नसतात. बरं, म्हणजे थोडक्यात क्लिनिकल ट्रीटमेंट द्वारे स्किन लाइटनिंग तर करता येते, मात्र आयुर्वेदिक काही असे प्रोडक्ट्स आहेत का ते वापरून स्किन लाइटनिंग करता येऊ शकते? आयुर्वेदानं अनेक गोष्टी वर्ण्या म्हणून सांगितलेल्या आहेत. मी जसा ज्येष्ठ मधाचा उल्लेख केला, अरे आर्ब्युटिन नावाच्या घटकाचा तर शोध आत्ता लोकांना लागला आणि आर्ब्युटिन पासून फेअरनेस क्रीम आता तयार व्हायला लागली, पण हजारो वर्ष आधी आयुर्वेदानं ज्येष्ठ मधाला वर्ण्य म्हणून सांगून ठेवलं आहे. वर्ण्य म्हणजे ज्याच्यामुळे तुमचा रंग उजळतो ते आयुर्वेदिक पदार्थ. मंजिष्ठ, ज्येष्ठ मध, आंबे हळद या गोष्टींचा, जायफळ, या गोष्टी वर्ण्य सांगितल्या आहेत. आणि त्या पलीकडे सांगतो मधुरा की अनबिलिव्हेबली काकडी, या काकडीचा आयुर्वेदाने एवढा सुंदर उल्लेख केलेला आहे आणि या काकडीमध्ये इतके सुंदर गुणधर्म आहेत की ज्या वेळेला, पण आता लक्षात घ्यायचं की काकडी आणि या वनौषधींचा वापर जेव्हा आपण रंग उजळण्यासाठी म्हणतो ते नुसतं ब्युटिफिकेशनची प्रोसेस नाहीये. बरोबर, इथे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा सूर्यकिरणांच्या तीव्रतेमुळे आणि यूव्ही रेजमुळे त्वचा भाजून निघते आणि ती भाजल्यामुळे इन्फ्लेमेशन होतं, इरिटेशन होतं आणि मग त्वचा काळवंडते. तर काकडीमध्ये हे इन्फ्लेमेशन आणि इरिटेशनच थांबवण्याचे गुणधर्म आहे. म्हणजे हे लावल्यानंतर तुमची त्वचा काम डाऊन होत जाते आणि आपोआपच जे इन्फ्लेमेशन आहे ते कमी होतं, त्वचेचं इरिटेशन कमी होतं आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून काळेपणा येत नाही. बरं, म्हणजे मूळ हे उपचारक घटक आहेत. ज्येष्ठ मध, वाळा, आंबे हळद, जायफळ, काकडीचा रस आणि हे घटक पदार्थ एकत्र करून जर तुम्ही त्वचेवर लावले तर मला असं वाटतं की सूर्यकिरणांमुळे जी त्वचा सगळी होरपळली जाते, टॅन होते, भाजून निघते. खूपदा सन अलर्जीज आपण बघतो की उन्हात गेले की खाजतं आणि स्किन काळी होत जाते. ही अलर्जी सुद्धा थांबवण्याची क्षमता, अतिशय सुंदर गुणधर्म या आयुर्वेदिक उपचारांमध्ये आहेत. आणि आपल्या क्लिनिक्स मध्ये तर कॉस्मेटिक ट्रीटमेंट वेगळ्या केल्या जातात, हे स्पेसिफिक आयुर्वेदिक उपचार आहेत ज्यांच्यामुळे त्वचेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणता येऊ शकतो. टॅन, इन्फ्लेमेशन आणि इरिटेशन त्वचेचं जे आहे ते कमी करण्यासाठी स्पेशल आयुर्वेदिक औषधं आणि या वनौषधींचा वापर करून आपल्याला सुंदर परिणाम साधता येतात. नक्कीच, म्हणजे आज आपण ह्या माध्यमातून गोरेपणाबद्दलच्या काही, ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच जे काही क्रेज आहे गोरेपणाबद्दलची ती देखील ह्या माध्यमातून का होईना पण थोडीशी का होईना दूर झाली असेल आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. रूपदा या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात भेटू दुपारी 3:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.